विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे बोर्डची एक्झाम अगदी इतक्या जवळ आली आहे ना विचारूच नका अशा वेळेस मी काय केलं पाहिजे रडत बसलं पाहिजे की माझा अभ्यास झालाच नाहीये सगळा पोर्शन माझा अजून झालेला नाहीये मला काही जमणारच नाहीये खूप अवघड आहे खूप भीती वाटते अरे कसलं रडत आहे मी तुम्हाला सांगू का लास्ट चान्स आहे हा तुमचा बरोबर आहे तुमचं आयुष्य बदलायचं आहे तुम्हाला मी तू सांगू का हा मान्य आहे तुमचे टार्गेट वेगळे असतील तुम्हाला बिझनेस करायचं आहे करोड कमवायचे आहेत सगळं मी मान्य करतोय पण आत्ताच काय आता आपल्याला बोर्डची परीक्षा द्यायचीच आहे त्या चांगले मार्क्स मिळवायचेच आहेत एज्युकेशन जे आहे घेतोय आपण ते घ्यायचंच आहे आपल्याला कुठली कारण सांगून काही टाळता येणार नाहीये ओके सगळं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले पालक आपल्याला पाहिजे ते करून दिसतात उदाहरण सांगतो मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं मी कोचिंग क्लासेस घेतोय माझा एक मित्र आहे त्याने केमिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय तू आज फायनान्शियल प्लॅनर आहे ठीक आहे इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं तोच सगळं हँडल करतो बऱ्याच खूप पैसे कमवतो बर माझा एक मित्र आहे ओके सिव्हिल इंजिनिअरिंग काम करतोय मॅकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आवड नंतर कळते रे आवड पण आत्ताच काय हे सगळं होणार आहे रे तुम्हाला तुम्हाला यश मिळणार आहे एक उदाहरण आहे का माझ्याकडं भरपूर उदाहरण आहेत रे आमचा सगळा ग्रुप म्हणजे माझे सगळे मित्र एकूण एक, एक पर्सन सक्सेसफुल आहे फेल्युअर मला दिसतच नाहीये दुर्दैवानं बघा माझा एक रूम पार्टनर सेकंड इयर सेकंड इयर मध्ये तो फेल झाला एक्स्ट्रॉर्डनरी स्टुडंट होता हा फेल झाला पण पर... आज आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त पैसे तो कमवतोय चांगल्या रीतीनं चांगल्या रीतीनं बरं बर का लक्षात घ्या मी असंच एकदा बॅच मध्ये विचारलं बरं का तर मुलाने नको त्या बिझनेसची नाव हो सांगितली मी त्यांना विचारलं ना की माझा एक मित्र हेच उदाहरण सांगायचं होतं मला की तो खूप पैसे कमवतो काय करत असेल तर त्यांनी मुलांनी जे बिझनेस मला सांगितले ते तुम्ही सांगू शकत नाही चांगल्या मार्गाने चांगल्या मार्गाने आपण यश मिळू शकतो गैरप्रकार करायची काही गरज नाहीये ओके बरं हे सगळं कॉमेडी जाऊ सोडून मजा हे सगळं जाऊ दे लस चान्स आहे रे एक्झाम आता साठ दिवसावर आले रे तुमचे साठ दिवस संपले असतील साठ दिवस नाही आता आता एकच महिना कन्सिडर करूया तीस दिवसावर आहे पण बास ना मला दहा दिवस पुष्कळ आहेत असा तुमचा ऍटिट्यूड पाहिजे मी करतोय मी करतोय करतो प्रामाणिकपणे करतोय ओके बर इथं एक गोष्ट लक्षात घ्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स खूप मोठी नाव आहेत घाबरायचं नाही आहे प्री प्लॅनिंग करायचंय आणि अभ्यास त्यानुसार करायचंय हे मी का सांगतोय तुम्हाला कारण या स्टेजला सुद्धा टाइमपास करणारी मुलं बघितलेत मी राग येतो खूप ओके आता मी हा व्हिडिओ करायच्या अगोदर सुद्धा एका दोघांना ओरडलोय इथं लक्षात घ्या अरे नाही वेळ वाया घालवायचा आपण मला तुम्हाला सांगायचंय काय तुम्हाला गप्पा मारक असत ते काय रस्त्यावर बघून काय कुठल्या जगाचे चौक काय करत असतं कुणाला ठाऊक बघितलं मी प्रत्येक क्लासच्या बाहेर तर साताऱ्यात खूप चांगले क्लासेस आहेत आपल्या सह्यादी टिटोरियल्स बरोबर अजून नामांकित क्लासेस साताऱ्यात खूप आहेत बरं का लक्षात घ्या बऱ्याच वेळा लक्षात येतं की क्लास तर सुटलाय आणि काय बोलतात मुलं बर तासन तास गप्पा सुरू असतात या स्टेजला बिलकुल नाही आहे बिलकुल नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही बोर्डची तयारी आता करताय ना तर बोर्डचीच तयारी करा आता प्रॉब्लेम कुठं क्रिएट होणार आहे माहितीये का लक्षात घ्या जेईचं फर्स्ट अटेम्प्ट येणार आहे भयंकर ह्या उघड लक्षात घ्या ची तुम्ही खूप चांगली तयारी केली ना ही मुलं बोर्ड ला घाबरत नाही तो कारण तुम्हाला सांगतो की जो ची प्रॉपर तयारी करतो त्याला दहा मार्काच्या एमसीक्यू मध्ये पैकीच्या पैकी पडले पाहिजेत ना जेई च्या एमसीक्यू फार वेगळ्या असतात बोर्डचे वेगळे असतात असलं काय आहे का असलं मनात काढून टाका प्लस व्ही एस आठ मार्क फिक्स आहेत जेईची प्रॉपर तयारी करणे ज्यांनी केली त्या मुलांचे आणि थर्टी सिक्स मार्क्सचे न्यूमेरिकल त्यातले काही मार्क इथं होतील बरं काय म्हणजे म्हणजे काही एमसी क्यू तीन न्युमेरिकल असत बीएसए मध्ये एक न्यूमेरिकल असतं चार चला थर्टी टू करून टाकूया मग चार मार्क कट करूया झाले की सत्तर पैकी पन्नास मार्क डेरिवेशन आहे, आहे, आहे पर है का त्याच्यात नाही कुठली डेफिनेशन वगैरे ह्यात रील म्हणूया आपण पण सेक्शन बी आहे का त्यात नाही सेक्शन सी आहे का त्यात नाही सेक्शन डी म्हणजे तुमच्या लक्षात की न्यूमेरिकल आहेत की न्यूमेरिकल आहेत की पण डेरिवेशन आहे का नाही ना हा जेई ची तयारी करणारी मुलं तिथलं लिखाण काम करत नाही मला माहिती आहे बघितलंय मी लक्षात घ्या केमिस्ट्री ची प्रिपरेशन करताय बळानो ते न्युमेरिकल्स काय तुम्हाला अवघड जाणार आहेत ऑर्गेनिक तुमच्यासाठी काय अवघड असणार आहे माझ्यासाठी काही अवघड नाही ना मी करणार आहे फक्त मॅथ्सची तुम्ही थेरम करत नाही रे बनो थेरम एकदा करा बरं ची आपली सेरीज आहे ना आहे की बघा ना बघाणार क्वेश्चन मी तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करून देतोय मन लावून त्या गोष्टी करा ठीक आहे मला हा व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवायचा होता की अजूनही वेळ गेलेली नाहीये तुम्ही चांगला अभ्यास करू शकता मग मी रिपीटर असेल रेग्युलर असेल मी काय तुमचे नवीन टर्म कुठले रे तुम्ही शिकताय पण आणि रिपीट पण करताय प्रॉपर असाल मी नाही रे बोळा तुम्ही तुमच्या अभ्यासाचा प्लॅन तयार करा ओके म्हणतो ना आपण ऐकावे जनाचे करावे मनाचे पण मन चांगल्या गोष्टी सांगताय ना तुम्हाला नाही तर तुमचं मन मला राहू दे रे अभ्यास निवड नाही खूप कष्ट घ्यायचे खूप कष्ट घ्यायचे आहेत एवढा उशिरा हा व्हिडिओ अपलोड होतो याच्या मागचं कारणच ते आहे तुमचं शेड्यूल परफेक्ट आहे की नाही चेक करा बनवा आज वेळ द्या प्रत्येक गोष्टीला कॉलेजच्या प्रिलिम अटेंड कराव्याच लागत हा मी एक्सटर्नल हो आहे आम्हाला अलाउड नसच केलं नाही तर चालतं अ टेस्ट दिल्याशिवाय कुठं आपण चुकतोय कुठे इम्प्रुव्हमेंट केल्याची हे कळत नाहीये ओके मग हे छोटासा व्हिडिओ थांबवतोय लास्ट चान्स आहे अजून चांगली तयारी करा ऑल द बेस्ट